उकडी प्रकल्पाची तिसरी सुप्रमा झाली. तेव्हा तिसरी सुप्रमा जेव्हा झाली तेव्हा माणिकडोच्या बुडीत बंधारे त्या तिसऱ्या सुप्रमामध्ये स्पष्ट लिहिलं आहे की माणिकडोच्या बुडीत बंधारे या प्रकल्पातून वगळण्यात येत आहे. तिसऱ्या सुप्रमाच्या वेळेस का कुणी जागरूक राहिलं नाही, तेव्हा कोण होते आमदार? 2018 साली नेतोडचा 100 MCFT जो आमदार आहे तो प्रकल्पातून वगळण्यात आला आणि कर्जतचा तुकाई किंवा तुळजाई तो प्रकल्प ऍड केला त्याला. का नाही तेव्हा लक्ष दिलं? जेव्हा आता चौथी सुप्रमा होणार आहे, मी जसं चौथी सुप्रमामध्ये आणि पाटलाचा नाव आता समाविष्ट करणार आहे, कोपरे मांडवीचा बंधारा आम्हाला करायचा आहे, हे सगळे प्रकल्प आपल्याला करायचे. आपल्या हातातल्या गोष्टी ओढून नेल्या आणि हे आपण सगळं फक्त बघत राहायचं. हा काय राजकीय आणि पक्षीयवाद नाही आहे, पण दुन्नर तालुक्याच्या दृष्टिकोनातून हा आपला शेतीप्रधान तालुका आहे. ह्या शेतीची ताकद आणि मूळ गाभा काय असेल तर हे जुन्नर तालुक्याच्या पुकडीचं पाणी आहे. आणि या पुकडीचं पाणी जर कोण आपल्या दृष्टिकोनातून ज्यांनी हिसकून नेले ते परत आणायला नको. आपल्या प्रत्येक ठिकाणी जे पाणी आपलं पोचवायचंय ते पोचवायला नको. म्हणून ह्या पाण्याचा संघर्ष आपल्याला पुढं अजूनही तो संपलेला नाही, तो पुढं निश्चित प्रकारे आपल्याला तो करायचा आहे. आणि तो करण्यासाठी जुन्नर तालुक्याचा एक सेवेकरी म्हणून मी कटिबद्ध आहे. आणि म्हणून निवडणुका येतील जातील, जय पराजय होतील, पण ते कसं जुन्नरमध्ये येत नाही या दृष्टिकोनातून मला पुढच्या दृष्टिकोनातून ते काम करायचं आहे. मला या तालुक्यातले अनेक लोक अनेक भेटतील.